आताच्या घडीला राज्याची आर्थिक स्थिती बघितली तर मला असं वाटत नाही की राज्य सरकार करू शकत. भाजपच्या विद्यार्थ्यांना अजूनही शिष्यवृत्ती मिळालेली नाहीये, त्यांची परिस्थिती बिकट आहे, शिक्षणामध्ये अडथळे निर्माण होत आहे, सरकार लक्ष देत नाहीये, असं त्यांचा आरोप आहे. सरकारचं महाज्योतीकडे नाही, सारथीकडे, बार्टीकडे, अमृतकडे सगळीकडे दुर्लक्ष आहे. या सगळ्या योजनेकडे सरकारचं दुर्लक्ष आहे. वर्ष वर्ष दोन दोन वर्ष या मुलांना जी काही सवलत पाहिजे ती मिळालेली नाही. परदेशी शिष्यवृत्तीची योजना आहे, 60% मार्काची अट होती, ती आता 75% केलेली आहे. आणि या सगळ्यामध्ये मला असं वाटतं सरकार जाणीवपूर्वक याचा विद्यार्थ्यांना लाभ मिळू नये अशा प्रकारचा प्रयत्न करते. सरकार विशेषतः महाज्योती याच्याबरोबर सारथी आणि बार्टी आणि अमृत या सगळ्याकडं दुर्लक्ष करतं. सरकारने आता एकत्रित धोरण आणण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण सरकारची नियत याच्यामध्ये साफ नाही आहे. अनेक विद्यार्थी आता माझ्याकडे विद्यार्थी आलेले आहेत, महाज्योतीचे विद्यार्थी आलेले आहेत. मग आता या सगळ्यावर अन्याय करण्याचं काम सरकारचा हा समाज कल्याण विभाग करतोय. शेतकऱ्यांना पीक विमा अक्षरशः फक्त 75 रुपये 198 रुपये मिळाला आहे. पीक विमा 1 रुपया द्यायचं सरकारने घोषणा तर केली, शेतकऱ्यांचा वाटा सरकारने भरला, परंतु या पीक विमा कंपन्यांच्या दादागिऱ्या वाढलेल्या आहेत. आता नियम आहे असा की विमा कोणत्याही शेतकऱ्याला 1000 रुपयापेक्षा कमी दिला जाऊ नये अशा प्रकारचा नियम आहे, सरकारचा नियम आहे. असं असताना आपल्या संभाजीनगर जिल्ह्यातच काही उदाहरणं झालेली, 77 रुपये 98 रुपये 107 रुपये. निश्चित मला असं वाटतं या सगळ्या गोष्टी सरकारच्या कानी गेलेल्या आहे. विमा कंपन्या अशा पद्धतीनं काम करत असेल तर या विमा कंपन्याला विरोध करण्याची भूमिका आम्ही सातत्यानं घेत राहू आणि घेतलेली आहे. नाही आता त्यातल्या तांत्रिक बाजू पाहिल्याशिवाय आपल्याला काही बोलता येणार नाही, कारण कशा पद्धतीनं त्यांनी काढलेलं आहे. आता आपल्या इथं जे रामकृष्ण उपसा जल सिंचन योजनेसाठी सरकारने काही निधी देऊ केला, पण मुद्दल माफ करत असताना व्याज पण द्यावा लागेल ना. आता हे पाहिजे असं याला OTS करावं लागेल ना. जर मग अशा पद्धतीनं बँक जर त्या योजनेची, कारण ही बँक जिल्ह्यातली बँक शेतकऱ्यांची बँक आहे, सरकार देत असेल तर मग बाकीच्या शेतकऱ्याविषयी असाच विचार बँकेला करावा लागेल. मग शेतकऱ्यांच्या डोक्यावर तरी व्याज का टाकायचं? जर रामकृष्ण उपसा जलसिंचन योजनेचं व्याज यांना बँकेला माफ करायचा अधिकार राहणार नाही, कारण तो जनतेचा पैसा आहे. फक्त संचालक मंडळाचा तो निर्णय राहणार नाही. मी सुद्धा संचालक आहे त्या बँकेचा, परंतु ज्या जनरल बॉडी होईल त्यास निश्चित ही भूमिका मांडली जाईल. काय करावं? मला असं वाटतं अशा चॅलेंजला काही अर्थ नाही. संजय राऊत सकाळी बोलले की अख्खा महाराष्ट्र कामाला लागतो आणि विशेषतः गद्दार लोक कामाला लागतात, याच्यात संजय राऊत साहेबांची ताकद आहे. त्यांच्या शब्द हे शस्त्र आहे. मग त्या शस्त्राने हे घायाळ होतात, म्हणून अशा पद्धतीने आव्हान देत असतात. राहतील उभा एखाद दिवशी, त्याला काय अवघड काम आहे. मग तो खोटं बोलणाऱ्यापेक्षा फोटो काढणारे मुख्यमंत्री बरे. योग्य मी आधी बोललो, कारण अजून बजेट मंजूरच झालं नाही. बजेट मंजूर झाल्यानंतर या सगळ्या गोष्टी होत असतात. सरकारला घाई झालेली आहे फार, तो चुकीचाच आहे. म्हणजे अख्ख्या सभागृहाचा तो हक्कभंग आहे. हो मग आता 2-3 महिन्यांनी तयारी, तर विधानसभेचीच तयारी आहे. तयारी बजेटून वाटलं नाही का तुम्हाला? विधानसभेची तयारी सुरू केली होती.
तमिळनाडूनंतर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकाची कर्जबाजारी राज्य आहे. त्यातून सध्या राज्य 7 लाखांचा कर्ज कर्ज आहे, त्यातून 1 लाख 10 हजार तर 70% कर्ज राज्य वाटले. महाराष्ट्रातल्या जन्मल्या जन्मल्या जो मुलगा जन्मतो त्याच्या डोक्यावर 56,000 रुपयाचं कर्ज आहे आत्ताच्या घडीला, आणि नवीन जर झालं तर ते 65,000 रुपयावर जाणार आहे. त्यामुळे आज आपण इथं बसलेले असू तरी राज्याचा जर विचार केला तर आपल्या डोक्यावर 65,000 रुपयाचं कर्ज आहे. आणि मला वाटतं हे कर्ज सत्ताधाऱ्या लोकांची जी मस्ती आहे, चुकीचे खर्च आहे, उधळपट्टी आहे, या सगळ्या गोष्टीवर हे सगळं चालू आहे. तमिळनाडूत कर्जबाजारी तमिळनाडू असेल पण ते विकास कामावर खर्च करतात. स्वतःचे होर्डिंग स्वतःचे फोटो लावण्यासाठी तमिळनाडूचा खर्च नाही आहे. आपल्या इथला खर्च शासन आपल्यादारी यांचे होर्डिंग लावा, यांचे बॅनर लावा, यांची टीव्हीवर ऍड करा, त्याच्यासाठी खर्च आहे. आणि म्हणून हे सरकार अशा पद्धतीनं स्वार्थासाठी टक्केवारीसाठी चालणारं हे सरकार आहे, आणि त्याच्यामुळं हे कर्जबाजारी झालेलं आहे. हाच माझा प्रश्न आहे ना. सरकार अशा महानगरातल्या पेट्रोलचे दर कमी केलेले असताना ग्रामीण भागातील सुद्धा पेट्रोलचे दर कमी झाले पाहिजे, पण सरकारने याच्यात पक्षपातीपणाची भूमिका घेतलेली आहे. परवा उद्धवजी ठाकरे साहेबांची पत्रकार परिषद आपण ऐकली असेल, जशी लाडली बहन योजना आहे तसं लाडका भाऊ पण योजना असली पाहिजे. आपण स्त्री पुरुषांना समान जर समजत असो तर मुलांनाही समान समजलं पाहिजे. बाकीच्या योजनांचं जाऊ द्या, परंतु मोफत शिक्षण हा एक महत्वाचा मुद्दा आहे. आजच्या घडीला शिक्षण हा मूलभूत अधिकार जनतेचा आहे, आणि मला वाटतं ते देणं सरकारचं काम आहे, सरकारचं कर्तव्य आहे. मुलींना शिक्षण देत असताना मुलांना सुद्धा अशा पद्धतीनं मोफत शिक्षण मिळालं पाहिजे. राज्यभरात दुग्ध उत्पादक शेतकरी आक्रमक झालेले आहेत, शेतकऱ्यांच्या दुधाला योग्य भाव मिळत नाहीये, त्यामुळे अभिषेक रस्त्यावर 1,000 लिटर दूध फेकून दिलं जाते, सरकार याकडे पाहायला तयार नाही. एक तर दुधाचा हमी भाव 35-36 रुपये असताना दूध 22 रुपये 23 रुपये 24 रुपयांनी खरेदी केलं जात आहे. असं होत असताना पुन्हा दुधाची भुकटी दुधाची पावडर आयात करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे, केंद्र सरकारने. आणि मला असं वाटतं ही दुधाची भुकटी आयात करण्याचा निर्णय हा शेतकऱ्याच्या विरोधातला आहे. दूध आपल्याकडे मुबलक प्रमाणात आहे, त्याला भाव द्यायचा नाही. आपल्या इथल्या शेतकऱ्याचं दूध गृह उत्पादक शेतकऱ्याचं दूध खरेदी करायचं नाही आणि बाहेरून दुधाची भुकटी आणायची असं दुट्ट. आज दूध खरेदी होते शेतकऱ्यांना नाईलाज आहे, परंतु आज एवढं दूध देणं परवडत नाही एवढ्या कमी किमतीत. म्हणून ठिकठिकाणी या महाराष्ट्रामध्ये परवा विधानभवनासमोर सुद्धा शेतकऱ्यांनी असं पद्धतीनं दुधाचं आंदोलन केलं, आणि इकडं संभाजीनगरात सुद्धा मोठ्या प्रमाणावर असं आंदोलन चालू आहे. हे पहा, हे 2 वर्ष उद्धवजींच्या मंत्रिमंडळात होते. यांनी शिवसेना फोडण्याचं पाप, शिवसेनेशी गद्दारी करण्याचं पाप केलेलं आहे. या 2 वर्षामध्ये हे खोक्याचं सरकार राहिलेलं आहे, भ्रष्टाचाराचं सरकार राहिलं आहे, टक्केवारीचं सरकार राहिलं आहे, सरकारच्या तिजोरा लुटणारं हे सरकार राहिलेलं आहे. आणि म्हणून 2 वर्षात लूटमार या महाराष्ट्रामध्ये या गद्दार लोकांनी केलेली आहे. वाटतं या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची लूट यांनी केली आहे. बेरोजगार तरुणांना देशोधडी लावले, अनेक पेपर फुटीचे प्रकरण झालेले. शेतकऱ्यांच्या आत्महत्या कधी नव्हे ते या 2 वर्षात झालेल्या, जवळपास 6,500 आत्महत्या यांच्या 2 वर्षाच्या काळात घडलेल्या आहे. नोकर भरतीचं आश्वासन यांनी दिलं, पूर्ण होऊ शकलं नाही. माता भगिनीचं संरक्षण हे सरकार करू शकलं नाही. म्हणून हे 2 वर्ष टक्केवारीचं लुटीचं गद्दारीचं आणि महाराष्ट्राला अधोगतीला नेणारं, कारण इथले उद्योगसुद्धा गुजरातला गेले, अशा पद्धतीनं 2 वर्षाचं ही यांची भूमिका आहे. शिवसेना प्रमुखाचं नाव घ्यायचं आणि त्याच्या मागे लपायचं. मग अजितदादा शिवसेना प्रमुखाच्या विचाराचे का, त्यांच्या मांडीला मांडी लावून असतात. नवाब मलिक शिवसेना प्रमुखाच्या विचाराचे का,
प्रफुल्ल पटेल ज्याची इकबाल मिर्चीशी कनेक्टिव्हिटी शिवसेना प्रमुखाच्या विचाराचे का? छगन भुजबळ शिवसेना प्रमुखाच्या विचाराचे का? ज्यांनी ज्यांनी शिवसेना प्रमुखाला अटकेचा निर्णय घेतला होता. आणि म्हणून ही दुटप्पी पद्धत, दुटप्पी बोलणं वाटतं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं. बस झालं, थँक्यू. आता काय मला स्वतः काही कार्यकर्ते दोघांवर प्रेम करणारे आहेत आणि बुमरेंचा मुलगा काही नेता नाहीये. मला असं वाटतं काही जणांचे सगळ्यांशी कनेक्टिव्हिटी असते, त्यांनी लावलं असेल. काय उदय सिंग राजपूतांनी लावलेलं नाही किंवा विलास भुमरेंनी पण लावलेलं नाही, त्यामुळे मला असं वाटत नाही त्याची फार चर्चा करावी. मग आता कोणी गुढ गेला बा सिंग पण अनुभव राहतो म्हणून काय नेता थोडी होत असतो. संभाजीनगरात 7 जुलै रोजी माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या दौऱ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या दिवशी या जिल्ह्यातील सर्व शिवसैनिकांचा एक शिवसंकल्प मेळावा, एक शेतकऱ्यांना न्याय देणार आणि गद्दारांना गाडणार अशी टॅगलाईन घेऊन आयोजन करण्यात आलेलं आहे. तसं हे कार्यकर्त्यांचं एक प्रशिक्षण शिबिर पद्धतीचा हा मेळावा आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर कार्यकर्त्यांना काही मार्गदर्शन, काही तांत्रिक मार्गदर्शन, काही राजकीय मार्गदर्शन या मेळाव्यातून होणार आहे. आणि मला असं वाटतं लोकसभेला उद्धवजी ठाकरे साहेबांनी जानेवारी महिन्यातच दौऱ्याला सुरुवात केली होती आणि या महाराष्ट्रात जवळपास 104 सभा लोकसभा होईपर्यंत, लोकसभेचा प्रचार थांबेपर्यंत उद्धवजी ठाकरे साहेबांच्या झाल्या होत्या. वाटतं त्याच धर्तीवर सुरुवात संभाजीनगरातून 7 जुलैला होते. त्याच्यात या जिल्ह्यातले किमान 5000 वर शिवसैनिक सहभागी होतील आणि मला असं वाटतं ज्या घटना घडल्या संभाजीनगरात त्या विसरून एक संकल्प पुन्हा या संभाजीनगर जिल्ह्यातील शिवसैनिक करणार आहे. मागच्या वेळेस आम्ही 6 जागा जिंकल्या होत्या विधानसभेच्या, दुर्दैवानं 5 जणांनी त्याच्यातल्या गद्दारी केली. त्या सगळ्याच्या सगळ्या जागेवर पुन्हा एकदा शिवसेना निवडून आणण्याचा संकल्प आम्ही या मेळाव्यात करणार आहोत. हे सगळं होत असताना राज्याचा अर्थसंकल्प परवा जाहीर झाला. हा अर्थसंकल्प जर बघितला तर नियमाची पायमल्ली झालेली आहे. खऱ्या अर्थानं अजून राज्याच्या अर्थसंकल्पाला दोन्ही सभागृहात चर्चेला सुरुवात अजून झालेली नाही. चर्चा झाल्यानंतर दोन्ही सभागृह अर्थसंकल्प मंजूर करत असतो, परंतु त्याच्या आधीच काही योजना ज्या जाहीर झाल्या त्याच्या संदर्भात सरकारने परिपत्रक काढलेलं आहे. मात्र हा सभागृहाचाच हक्कभंग एखाद्या सदस्याचा नाही तर सभागृहाचाच हक्कभंग आहे. सभागृहाचं महत्त्व कमी करण्याचा हा प्रयत्न आहे. निश्चित विरोधी पक्ष म्हणून आम्ही या सगळ्या बाबीवर बोट ठेवणार आहोत. ज्या ज्या घोषणा जाहीर केल्या, विशेषतः लाडकी लेख योजना जाहीर केली, तिचा जर अभ्यास केला तर मला असं वाटतं भीक नको पण कुत्र आवर अशा पद्धतीची जी म्हण आहे तशा पद्धतीनं होईल का काय अशा प्रकारची स्थिती आहे. कारण इतक्या अटी इतक्या शर्ती त्याच्यामध्ये आहे की काही फार मोजक्या महिलांना याची मदत मिळू शकेल अशा प्रकारची स्थिती आहे. शेतकऱ्यांच्यासाठी सरकारने भले घोषणा केली असेल परंतु अजून 15,000 कोटी रुपये शेतकऱ्यांचे देणं बाकी आहे. सरकारला याची माहिती निश्चित कोणते कोणते बाकी सभागृहात दिली जाईल, परंतु हे सरकार म्हणजे मी काल सभागृहात एका विषयावर बोलताना खिशात नाही दाना आणि खिशात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा अशा प्रकारची स्थिती आहे. सगळं सोंग करता येतं पण पैशाचं सोंग करता येत नाही. आजच्या घडीला
राज्याचा जवळपास 25,000 कोटीच्या वर तुटीचा अर्थसंकल्प असताना या घोषणेची अंमलबजावणी कशी होईल हा प्रश्न महाराष्ट्रातील जनतेबरोबर आम्हाला सगळ्या सदस्यांना सुद्धा आहे। निश्चित सरकार तोंडदेखलापणा या सगळ्या बाबतीत करतंय, हे करत असताना महाविकास आघाडी म्हणून शिवसेना म्हणून निश्चित याच्याविरुद्ध आम्ही लढा देत राहू आणि जनतेच्या दरबारात जात राहू। व्याज दरापेक्षा विजेचाच दर जास्त आहे, ज्या दरात वीज मिळायला पाहिजे राज्यात अन्य राज्यामध्ये औद्योगिक दर सुद्धा महाराष्ट्र राज्याचे जास्त आहे, कृषी दर सुद्धा जास्त आहे, रुटीन ग्राहकांना दिले जाणारे दर सुद्धा जास्त आहे। खरं तर सिंगल फेज डबल फेज हा विषय ग्रामीण भागात बऱ्याच दिवसाने परंतु तो यशस्वी झालेला नाही। शेतकऱ्यांचं फीडर वेगळं, गावातलं वीज सप्लाय करणारं फीडर वेगळं आणि या सगळ्यामध्ये आत्ताच्या घडीला वीज आपल्याला लागते किती आणि विजेचा पुरवठा किती होतो। आज सुद्धा ग्रामीण भागामध्ये मला वाटत नाही 2 तास 3 तास 4 तासाच्या वर लाईट मिळत नाही, 8 तास नाही तर पोहऱ्यात कुठून येणार आहे। आपण वीज बिल माफ करणार, वीज आम्ही वापरतच नाही, वीज आम्हाला मिळतच नाही, तर या वीज बिलेचा काय फायदा होणार आहे वाटतं येणाऱ्या काळामध्ये दिसेल। आत्ताच्या घडीला राज्याकडे विजेची कमतरता आहे, म्हणून विजेची कमतरता असताना निश्चित शेतकऱ्याला दिलेलं 6 हॉर्सपॉवरच्या इंजिनला दिलेलं मोफत विजेचं कनेक्शन वाटतं ही घोषणा हा एक फार्स ठरण्याची शक्यता आहे। मला आठवतं एकदा संभाजीनगरातच शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी आमचं सरकार आलं तर आम्ही वीज बिल माफ करू अशी घोषणा केली होती आणि ती झाल्यानंतर सुशील कुमार शिंदे हे तत्कालीन मुख्यमंत्री होते काँग्रेसचे, यांनी सुद्धा वीज बिल माफ करण्याची घोषणा करून 0 रुपयाचं लाईट बिल पाठवलं होतं, बरोबर ना। आणि नंतर सरकार आलं काँग्रेसचं, विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले, मागच्या बिलासहित वीज बिल पुन्हा आलो। आत्ताच्या घडीला मला पूर्ण माहिती पण 38,000 ते 40,000 कोटी रुपये। रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे। Thank you.